नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीनं चेंज झाला आहे आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये टेक्निकल काय सांगते ह्याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर आज ब्रॉड मार्केटमध्ये काय घडले हे पण काय करत असतो आपण त्या ठिकाणी बघत असतो. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं हे पण काय करा या ठिकाणी एकदा पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आज मार्केटनं ब्रॉड लेवलला काय केलंय हे पण काय करू या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघून घेऊया. मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः इथं मार्केटचा जर विचार केला तर आज सकाळी निफ्टी इंडायसेस जो आहे तो आज ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालाय. सकाळी निफ्टीचं ओपनिंग झालं होतं मित्रांनो 18,229. त्यानंतर निफ्टीन हाय तयार केलाय 18,241. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, निफ्टीन जो लो तयार केलाय 17,968 लो केलाय. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं मार्केटचा जर ब्रॉड मार्केटचा जर ट्रेंड बघितला तर तो खूप सिरियस आणि खूप कन्सर्निंग आहे. टोटल निफ्टी 50 50 स्टॉक पैकी 11 स्टॉक अडवान्स मध्ये होते, ऑलमोस्ट 39 स्टॉक डिक्लाईन मध्ये आहेत. आणि विशेषतः आजचा स्टॉक जो आहे मॅन ऑफ द मॅच म्हणून जर बघायचं असेल कुठल्या स्टॉकला तर प्रायव्हेट बँकिंग स्टॉक मध्ये एक जबरदस्त रॅली दिसून आली. विशेषतः आयसीआयसीआय बँकेचे क्वार्टरचे रिझल्ट जे आहेत ते जबरदस्त स्ट्रॉंग आलेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी आज आयसीआयसीआय बँकेचा स्टॉक जो आहे तो 11% वरती क्लोज झालाय. त्याचबरोबर ऍक्सिस बँकेचा स्टॉक पण ऑलमोस्ट 3.5% क्लोज झालाय. एसबीआय आणि बाकीच्या पीयूसी बँकांमध्ये देखील एक जबरदस्त तेजी मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आले. त्याचबरोबर बजाज फिन्झर्वर असेल, एसबीआय लाईफ असेल, बजाज ऍटो असेल, टाटा मोटर्स मध्ये आज स्क्रीनवर सेलिंग दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय माहिती का, तुम्ही जर ब्रॉड मार्केटचा विचार केला तर नेक्स्ट निफ्टी 50 मध्ये पण ऑलमोस्ट 1% सेलिंग आहे. त्याही पेक्षा जास्त निफ्टी मिडकॅप 50 जो आहे त्यामध्ये मित्रांनो ऑलमोस्ट 2.10% सेलिंग आहे. आणि दुसरं मित्रांनो, बाकीचे जे स्मॉल इंडायसेस आहेत, स्मॉल इंडायसेस म्हणजे ब्रॉड इंडायसेस, विशेषतः निफ्टी 500 जर विचार केला ना, निफ्टी 500 मध्ये पण सेलिंग आहे. त्याचबरोबर मिडकॅप स्मॉल कॅप सर्वात जास्त पिटाई, सर्वात जास्त वाईट कंडिशन कुणाची असेल तर ह्या मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकचे आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्या ज्या लोकांनी स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंडायसेस वर कॉन्सन्ट्रेशन केलं होतं त्यांना स्क्रीनवर या पद्धतीचा लॉस जो आहे किंवा या पद्धतीचा रेड पोर्टफोलिओ जो आहे तो त्यांचा या ठिकाणी झालेला तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर हे टेक्निकल सेटअप सध्याला काय सांगतं हे काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मार्केटचं जे टेक्निकल सेटअप आहे हे काय सांगतंय मित्रांनो, बँक निफ्टी जो आहे तो टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे, बुलिश आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं आज बँक निफ्टीला ऑलमोस्ट मित्रांनो एक टाइमला ऑलमोस्ट 1200-1300 पॉईंटची तेजी जी आहे ती स्क्रीनवर काय केली होती दाखवली, म्हणजे 3.25% आसपास बँक इंडायसेस हायर साईडला गेलं होतं. आणि एंड ऑफ द डे बँक निफ्टी जो आहे तो 2.15% काय झाला या ठिकाणी क्लोज झालाय. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर इकडं मिडकॅपचा जर विचार केला तर मिडकॅपमध्ये आयआरसीटीसीचा स्टॉक जो आहे तो आज 12-13% आसपास डाऊन आहे. त्याचबरोबर मित्रांनो, विशेषतः निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर विचार केला ना, चोला फायनान्स आणि बजाज फिन्झर्व मध्ये आणि एसबीआय लाईफ मध्ये पण प्रॉफिट बुकिंग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आले. आणि बँकिंग स्टॉकचा जर विचार केला तर बंधन बँक, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँक. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, मार्केटचा लीडर बँकिंग स्टॉकचा लीडर जो आहे तो प्रायव्हेट प्लेअर एचडीएफसी बँकेमध्ये ऑलमोस्ट 1.35% सेलिंग आहे. आणि मित्रांनो, आज जर एचडीएफसी बँक जर पॉझिटिव्ह राहिला असता आणि हायर साईडला जर गेला असता तर बँक निफ्टीमध्ये अजून 400-500 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती आपल्याला इझिली काय झाली असती त्या ठिकाणी स्क्रीनवरती बघायला मिळाली असती. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो क्लिअरली काय या ठिकाणी बुलिश आहे असं सांगितलं होतं. आणि या ठिकाणी एक सिमेट्रिकल ट्रायंगल टाईप पॅटर्न तयार झालाय आणि ह्याचा ब्रेकआउट आपल्याला हायर साईडला मिळणं अपेक्षित आहे. आणि मित्रांनो, मलाही अपेक्षा नव्हती की बाबा बँक निफ्टी इतका गॅप ऑफ ओपन होईल आयसीआयसीआय बँकेमुळे. खूप गॅप ऑफ ओपन झाला आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर आज बँक निफ्टी मित्रांनो एक जबरदस्त 41,829 हाय जो आहे तो बँक निफ्टीमध्ये तयार झालाय. आणि मित्रांनो, हा बँक निफ्टीचा लाईफ टाईम हाय आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि विशेषतः तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की बाबा बँक निफ्टी आपल्याला 40,587 वरून बाय करायचं. आणि या ठिकाणी मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये एक लोअर साईडला स्पाईक देखील आलेली होती. या स्पाईकला जर तुम्ही बाय ऑन डीप मध्ये जर बाय केलं असतं तर इथं 40,990 टार्गेट आणि त्याच्याही पुढे बँक निफ्टी इंडायसेस जो आहे तो मित्रांनो ऑलमोस्ट 600-700 पॉईंट जर तुम्हाला त्या ठिकाणी गेलेला क्लिअरली दिसून येतोय. म्हणजे जबरदस्त रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये काय झाली आज आलेली आहे. पण बँक निफ्टी
जर बघितलं तर बुलिश आहे. दुसरं मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी सकाळी खूप जास्त गॅप ऑफ ओपन झाला होता, आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर आपला पहिला जो सेलिंगचा पॉईंट होता 18,083 वरून मी तुम्हाला बँक निफ्टी सेल करायला सांगितलं होतं, आणि इथून जर बँक निफ्टी सेल केला असताना तर 17,950 टार्गेट जे आहे ते इझिली ऑलमोस्ट तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर अचीव्ह झाले 17,968. आणि त्यानंतर मित्रांनो, बँक निफ्टीला जर बाय केला असतं, सॉरी निफ्टीला जर बाय केला असतं 18,150 वरून, तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑलमोस्ट या ठिकाणी एक हाय जो आहे तो बँक निफ्टीने जो तयार केलाय, तो सॉरी निफ्टीचा जो हाय आहे हा कितीचा हाय तयार झाला या ठिकाणी, ऑलमोस्ट मित्रांनो 820 हाय जो आहे तो तयार झाला, 18,220 हाय तयार झालाय. म्हणजे या ठिकाणी देखील तुम्हाला एक टार्गेट जे आहे ते इझिली काय झालं असतं निफ्टीमध्ये मिळालेलं असतं. या पद्धतीने आज मार्केटने जे आहे ते बिहेव्हिअर केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही जर टेक्निकल सेटअप जर बघितलं बँक निफ्टीचं, तर मी तुम्हाला आता सांगितलं की बुलिश आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जर निफ्टीचा विचार केला मित्रांनो, तर मित्रांनो आज निफ्टीनं सर्वात महत्वाचं काय केलंय, 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा रिस्पेक्ट दिला. एक्झॅक्ट डॉट 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर बँक निफ्टीन लो तयार केला, आणि मित्रांनो सॉरी निफ्टीन लो तयार केला. आणि निफ्टीच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मित्रांनो ऑलमोस्ट 2, 4, 6 ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये जे आहे ते मित्रांनो कंटिन्यू सेलिंग आहे, आणि हे सेलिंग प्रेशर कधी थांबणार आहे हे सांगणं अवघड आहे. कारण का ज्या पद्धतीनं ब्रॉड मार्केटमध्ये सेलिंग आहे, विशेषतः निफ्टीमध्ये अजून खूप जास्त सेलिंग व्हायला पाहिजे होतं. कारण का बँक निफ्टी जो आहे तो हायर साईडला काय करतोय, कंटिन्यू होल्ड करतोय मार्केटला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो निफ्टीमध्ये जर हे प्रॉफिट बुकिंगला जर सुरुवात झाली तर निफ्टी इव्हन 50 दिवसाचं जे मुव्हिंग एव्हरेज आहे या ठिकाणापर्यंत देखील काय होऊ शकतो, त्या ठिकाणी येऊ शकतो, ही शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना की बाबा आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनला जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड टाकत असताना आपल्याला एक महत्वाची लेवल जी आहे ती उद्या काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि ही लेवल मित्रांनो कोणती आहे, तर आपल्याला ऑप्शन चेंज आहे, ह्या ऑप्शन चेंजमध्ये सध्याला नेमकं काय सेटअप तयार झालं हे काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ऑप्शनचं सेटअप जे आहे विशेषतः निफ्टी आणि बँक निफ्टीच काय झाले हे पहिल्यांदा काय करू आपण त्या ठिकाणी डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड जो आहे तो काय करता येईल, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने टाकता येईल किंवा प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग करता येईल. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो मी 2 दिवसापूर्वी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कोणत्या चुका होतात आणि एक रिटेल ट्रेडर कशा पद्धतीने लॉस खातो याचा एक व्हिडिओ बघितला होता, आणि तो व्हिडिओ मित्रांनो ऑलमोस्ट 10,000 लोकांनी आतापर्यंत बघितलाय, त्याबद्दल मी आपलं सर्वांचं खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर मित्रांनो खूप लोकांनी ऑलरेडी ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस असेल बँक निफ्टीचा कोर्स करण्यासाठी काय केलंय, तुमचा मोबाईल नंबर मेल आयडी नोंदवून ठेवलेला आहे, पण मध्ये काही दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला माझे पूर्वीचे ज्या बॅचेस आहेत त्या पुढे कंटिन्यू सुरू आहेत, त्यामुळे मला लेक्चर त्या ठिकाणी नवीन बॅच जे आहे ते सुरू करता आले. पण आता मित्रांनो मी परत एकदा नियोजन केलंय, साधारणतः नोव्हेंबरच्या 1st वीक मध्ये आपण ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस आणि बँक निफ्टीचा एकत्रित कोर्स जो आहे ऑप्शन ट्रेडिंगचा एकच कोर्स जो आहे तो पुढील महिन्यापासून आपण रन करतोय. त्याची फी असेल, त्याचा सिलेबस हवा असेल, त्याचा शेड्यूल हवा असेल, तर मी टेलिग्राम चॅनल जो आहे आपला बाजारबुल त्याच्यावरती काय करेल टाकेल, त्या ठिकाणून काय करा तुम्ही ते शेड्यूल एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कोर्स जॉईन करायसाठी त्याचा फायदा होईल किंवा त्याचा जास्त सोयीस्कर बेनिफिट होईल. मित्रांनो आज जे मार्केटमध्ये जे काय घडलंय हे जर सगळं आपण बघितलं ऑप्शन चेंजमध्ये, तर हा डेटा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये जे आहे बँक निफ्टीचा जर विचार केला तर पोझिशनल ओवाय जो आहे तो ऑलमोस्ट सेम आहे, पण चेंजिन ओवायचा जर विचार केला मित्रांनो तर त्या ठिकाणी इतकं जबरदस्त पुट रायटिंग झालंय, इतकं जबरदस्त पुट रायटिंग झालंय की आपण कल्पना पण करू शकत नाही मार्केटमध्ये. आणि विशेषतः मित्रांनो बँक निफ्टीसाठी सध्याला 41,000 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कितीला 41,000 बँक निफ्टीला एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टीचा जर ओवाय चेक केला तर त्या ठिकाणी ह्या ओवायमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी जो आहे तो 41,000 रेंजपेक्षा जास्त तर वेळ काय करेल टाइम स्पेंड करेल, आणि हायर साईडला 41,500 कॉल रायटिंग आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, ही मंथली सिरीज जी आहे ऑक्टोबर महिन्याची, ह्या सिरीजमध्ये बँक निफ्टी कोणत्याही परिस्थितीत 40,000 खाली जाणार नाही, हे पण काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि पुट रायटिंगचा जर विचार केला तर 41,000 असेल, त्यानंतर 40,600 असेल, 500 असेल,
700-800 जबरदस्त झालेला आणि हायर साईडला मित्रांनो कॉल रायटिंग खूप कमी आहे. म्हणजे एक कॉलचा सेल जो आहे त्याच्या बदल्यामध्ये 6 put option जे आहेत ते मार्केटमध्ये सेल करण्यात आले. 1:6 या पद्धतीचा रेशो आहे मार्केटमध्ये, जो क्लिअरली बँक निफ्टीला खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम मध्ये काय करतोय प्लेस करतोय. आणि निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो निफ्टीचा अजून पण सेटअप जे आहे ते व्यवस्थित नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला अजून देखील मित्रांनो 18,200, 18,300, 18,400, 18,500 ला इतकी स्ट्रॉंग ग्रीफ आहे कॉल रायटरची, इतका स्ट्रॉंग कॉल रायटर आहे की तो सहजासहजी मार्केटला उद्या देखील 18,200 वरती जाऊ देईल असं वाटत नाही. हे पहिल्यांदा सकाळी विशेषतः मार्केट ओपन झाल्यानंतर 18,100 ला कॉल रायटर होता, तो कॉल रायटर थोडा मागे सरकून मार्केट 18,200 जाण्याचा प्रयत्न केला होता पण मार्केटला त्या ठिकाणी सक्सेस आलेला नाही. आणि दुसरं मित्रांनो चेंज इन ओआयचा जर विचार केला तर चेंज इन ओआय मध्ये देखील आज एक्झॅक्ट हेच घडलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आज मार्केटमध्ये कॉल रायटर जो आहे तो चेंज इन ओआय मध्ये कमी झालेला दिसून येतो, पण तरी पण 3 putच्या बदल्यामध्ये 6 put कॉल जे आहेत ते ऑप्शन काय त्या ठिकाणी सेल आहेत. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केट जे आहे काय करतं हे आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. विशेषतः ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर ह्या ऑप्शनच्या सेटअपनुसार मार्केट जे आहे ते उद्या आपल्याला जास्त मोठी मुवमेंट देणं अपेक्षित नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः बँक निफ्टीने ज्या पद्धतीने आज रॅली दिली हायर साईडला या पार्श्वभूमीवर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय करू शकतो हायर साईडला कन्सोलिडेट होऊ शकतो. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्या ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठून बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो हे काय करू आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघूया. मित्रांनो तुम्हाला माझी परत एकदा विनंती आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक अलिस ब्लूची मी लिंक दिले त्याच्यामार्फत तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल पण काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला विशेषतः निफ्टी हाय इंडायसेस, मित्रांनो निफ्टीने सर्वात महत्वाचं काय केलंय पाठीमागच्या 2-3 trading सेशनमध्ये तर 18,000 जी रेंज आहे मित्रांनो ही मार्केटनं होल्ड केली हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जो पुट रायटर आहे तो अजूनपर्यंत मार्केटमधून बाहेर निघालेला नाही किंवा बाहेर जायला तयार नाही. म्हणजे उद्याच देखील आपल्याला मित्रांनो 18,000 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो काय करायचा आहे या ठिकाणी लॉंग साईडला कन्वर्ट करायचा हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे बाय ऑन डीप निफ्टीमध्ये स्ट्रॅटर्जी उद्या वापरायची. मग मित्रांनो निफ्टीला जर उद्या सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून होऊ शकतो साधारणतः, तर मित्रांनो निफ्टीला जर तुम्हाला सेल करायचं असेल तर थोडं डाऊन साईडला तुम्हाला जावं लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण निफ्टीला लगेच सेल करू नका, कारण का पाठीमागच्या 2-3 दिवसापासून किंवा पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनचा जर निफ्टीचा जर विचार केला तर या ठिकाणचा गॅप असेल, या ठिकाणचा लो असेल, या ठिकाणचा लो असेल आणि आज तयार झालेला लो असेल, हे सर्वच्या सर्व लो जे आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये क्लिअरली निफ्टीसाठी एका शॉर्ट टर्म ट्रेडमध्ये एक सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनचं काम जे आहे ते काय करत आहेत या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला साधारणतः ऑप्शनचं सेटअप जे आहे त्या ऑप्शनच्या सेटअपनुसार 17,941 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो काय करायचा निफ्टीवरती लॉंग साईडला कन्वर्ट करायचा. आणि मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टीचा सेल कुठून बनेल आपला, तर साधारणतः निफ्टी ह्या रेंजवरून सेल, निफ्टी सेल बिलो 17,941 वरून निफ्टी जो आहे तो काय करायचा त्या ठिकाणी तुम्हाला सेल करायचा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो 17,907 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,880 टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,855 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 17,810 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतो तुम्हाला स्क्रीनवरती भेटू शकतं. आणि 17,790 खाली जर निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो जबरदस्त डाऊन साईडला येऊ शकतं किंवा पॅनिक सेलिंगची सिच्युएशन देखील काय होऊ शकते मार्केटमध्ये क्रिएट होऊ शकते ही शक्यता या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवरती जर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठून ठेवू शकता तुम्ही. विशेषतः मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला ना तर इथे एक शार्प डाऊन ट्रेंड लाईन आहे, काय शार्प डाऊन ट्रेंड लाईन आहे आणि ह्या डाऊन ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत उद्या निफ्टी इंडायसेस क्लोज होणार नाही किंवा सस्टेन होणार नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवून चालणार नाही. आणि हा बुलिश व्ह्यू आपल्याला मेनली कुठून ठेवायचा आहे तर आजचा जो निफ्टीचा जो हाय आहे ना
हे निफ्टीच्या हाईच्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला व्ह्यू बुलिश ठेवायचा नाही. पण मित्रांनो दुसरा अजूनही इथं लगेच मार्केटसाठी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण जर आजचा डे हायला जर क्रॉस करताना उद्या जर निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायचं म्हणलं तर लगेच मित्रांनो 18,200 परत या ठिकाणी कॉल रायटर आहे. त्याचबरोबर 18,300 देखील कॉल रायटरनं जबरदस्त ग्रीप घेतले. आणि मित्रांनो ज्या पद्धतीचं टेक्निकल सेटअप आहे निफ्टीचं त्यानुसार आपल्याला प्रत्येक हायर साईडला निफ्टीमध्ये एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आपण काय करू शकतो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. पण ब्रॉडली मार्केट काय करायला लागले, शॉर्ट कव्हरिंग व्हायला लागले, प्रॉफिट बुकिंग व्हायला लागले, लॉंग अनवाइंडिंग व्हायला लागले, हा बाकीचा डेटा बघून सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, उद्याचा ट्रेंड हायर साईडला घेताना थोडा काळजीपूर्वक घ्यावा लागेल. त्यामुळे मित्रांनो निफ्टी जो आहे तो लॉंग करायचा आहे, बाय करायचा आहे. निफ्टी बाय अबव 18,185 निफ्टी बाय करा. या ठिकाणी 18,210 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,245 टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,290 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 18,310 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं, निफ्टीवरती भेटू शकतं. कधी भेटू शकतं मित्रांनो, इथला जर कॉल रायटर जर पाठीमागं निघाला 200 तर तो 300 मार्केटला इझिली काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो. ही शक्यता या ठिकाणी नाकार देत नाही. मित्रांनो हा जो डेटा आहे, ह्या ज्या लेवल्स आहेत, मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचं सेटअप काय, ह्यानुसार ह्या लेवल जनरेट केलेल्या असतात. आणि मित्रांनो ऑप्शनचा डेटा जो आहे तो प्रत्येक काही मिनिटाला लाईव्ह मार्केटमध्ये तो चेंज होत असतो. तो डेटा जर खूप मोठ्या प्रमाणात ड्रास्टिकली जर चेंज झाला तर त्या ठिकाणी ह्या लेवल्स काम करत नाहीत, किंवा मार्केट खूप गॅप अप गॅप डाऊन ओपन झालं तर वेगळ्या पद्धतीची स्पेशालिटी किंवा वेगळ्या पद्धतीचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रा ट्रेड घेऊन देखील प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं अर्न करू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघून जर ट्रेड टाकत असाल, ट्रेडिंग करत असाल, खूप लोक कॉल करतात, मेसेज करतात, सर आम्हाला तुमच्या लेवल्स पाहून ट्रेडिंग करताना खूप चांगला प्रॉफिट होतोय, बेनिफिट होतोय. मित्रांनो प्रॉफिट होतोय ही चांगली गोष्ट आहे, पण प्रॉफिट करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या लेवल कधीतरी फेल देखील जाऊ शकतात, किंवा ह्या लेवलला मार्केट ऑपोजिट साईडला देखील रिएक्शन करू शकतं. रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर मार्केट रिव्हर्सल करू शकतं, किंवा सपोर्टला गेल्यानंतर तिथून मार्केट उसळी मारून वरती देखील येऊ शकतं. अशा वेळेला खूप क्विक तुम्हाला डिसिजन घेणं गरजेचं आहे, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि हे रिस्क मॅनेजमेंट जर करायचं असेल मित्रांनो तर तुमच्याकडे जे एकूण कॅपिटल आहे, हे कॅपिटलच्या एकूण कॅपिटल पैकी 20% जास्तीचं कॅपिटल कधीही मी दिलेल्या कॉलवरती किंवा तुम्ही जर ह्या लेवल्सवर ट्रेड करत असाल तर त्यासाठी जास्तीचं कॅपिटल त्या ठिकाणी डिप्लॉय करू नका, अशी तुम्हाला माझी विनंती आहे. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल कुठून होऊ शकतोय, बँक निफ्टी मला उद्या सेल करायचं, कुठून बँक निफ्टी सेल करायचा आहे, तर बँक निफ्टी मित्रांनो आपल्याला जो सेल करायचा उद्या तो 40,947 खाली जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर तुम्ही जरूर बँक निफ्टीला सेल करा. या ठिकाणी मित्रांनो 40,710 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 40,522 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 40,460 खाली जर बँक निफ्टी होल्ड झाला तर मित्रांनो बँक निफ्टी 40,310 आणि त्यानंतर मित्रांनो 40,100 देखील बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतो, जाऊ शकतो, ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण का मित्रांनो मंथली एक्सपायरीच्या बॅकग्राऊंडवरती अक्रॉस द मार्केट प्रॉफिट बुकिंग सुरू आहे, फक्त बँक निफ्टी इंडायसेस खूप स्ट्रॉंग बुलिश आहे. मे बी हायर साईडला जर मोठ्या इन्स्टिट्यूशननं मोठ्या प्लेअरनं जर प्रॉफिट बुकिंग केलं बँकिंग स्टॉकमध्ये तर इथं पॅनिक क्रिएशन व्हायला बँक निफ्टीमध्ये जास्त वेळ लागत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत मार्केटवर आपला बँक निफ्टीवरती व्ह्यू बेरिश नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. निफ्टीवरती अजून पण व्ह्यू आपला बेरिश आहे. हायर साईडला गेल्यानंतर आपण मार्केटमध्ये शॉर्ट सेल करायचा किंवा त्या ठिकाणी पुट साईडला एंट्री घेण्याचा जरूर प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर उद्या बुलिश पोझिशन घ्यायची असेल तर ही बुलिश पोझिशन आपली कुठून बनवू शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेनली, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला एक महत्वाची लेवल जे आहे ते काय करायचं या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. अरे काय करायचं, एक महत्वाची लेवल जे आहे ते काय करायचे तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कन्सिडर करायचे, ती आहे 41,358 वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला जर सुरू केला तर त्या ठिकाणी बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे. बँक निफ्टी बाय अबव 41,358 वरून काय करायचं, बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचा आहे. त्या ठिकाणी 41,000 अच्छा वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला मित्रांनो तर त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये जे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, कोणतं पहिलं टार्गेट भेटेल, तर त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल ते म्हणजे 41,490 टार्गेट भेटेल, त्यानंतर 41,500
60 जर बँक निफ्टी मित्रांनो या ठिकाणी होल्ड झाला तर 41,710 त्यानंतर 41,890 आणि त्यानंतर मित्रांनो 42,000 देखील बँक निफ्टी जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जाऊ शकतो. जाण्याची पूर्ण कॅपॅसिटी बँक निफ्टी मध्ये आहे. ज्या पद्धतीचं मित्रांनो आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक, कोटक बँक, ऍक्सिस बँकेचं बिहेव्हिअर आहे, हे बिहेव्हिअर कधीही मार्केटला अजून पण हायर साईडला घेऊन जाऊ शकतो. फक्त ह्या रॅलीमध्ये एचडीएफसी बँक पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. एचडीएफसी बँक जर पार्टिसिपेट झाल्या तर ही रॅली अजून पण माउंट होऊ शकते बँक निफ्टीमध्ये. कारण का मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जर डेटा बघितला असेल, निफ्टीनं ज्या पद्धतीची ग्रोथ दिलीय, मूव्ह दिलंय, त्याच्याशी कम्पेअर करता अजून पण बँक निफ्टी अंडर परफॉर्म्स आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू.